सोलापूर शहर परिसरात सकाळच्या सत्रात घरगुती गणपतीची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या फार्म हाऊसवर देखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सुशीलकुमार शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी समाजात सर्वधर्म समभाव वाढीस लागावा अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं. निवडणूक झाली आणि सोलापूरच्या जनतेने प्रणितीला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून आम्हा सगळ्यांची इच्छा होती की त्यावेळेस गणेशजीची स्थापना सोलापुरात करावी आणि त्याप्रमाणे स्थापना झाली. आम्हाला खूप चांगलं यश मिळालं. आता आम्ही एवढीच प्रार्थना करतो यापुढेही सर्वधर्म समभावाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये परमेश्वराने एक प्रकारे इच्छा व्यक्त करावी आणि सर्वधर्म समभाव या महाराष्ट्रात आणि देशात वाढावा अशा प्रकारची प्रार्थना करतो. तर खासदार प्रणिती शिंदे यांनी लोक आणि देवांसमोर आम्ही कायम कृतज्ञ असल्याचं म्हटलं. आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालंय दरवर्षीप्रमाणे आणि ह्या वर्षी सोलापुरात शेतावर गणपती आहे. ह्या वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार म्हणून त्यांची सेवा करायची संधी मला दिली आणि ह्यावर्षी म्हणून आम्ही ठरवलं की गणपती आम्ही सोलापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ह्या ठिकाणी गणपती बाप्पाला आणलं आणि गणपती बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेची भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो.